धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी 2D इको, पीएफटी अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी माध्यमांमध्ये खोडसाळपणे अत्यंत चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत। ते काँग्रेसचे प्रमुख नेते असून राज्यामध्ये काँग्रेस अधिक बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत, त्यामुळे त्यांच्याबाबत माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या बातम्या या पूर्णपणे चुकीच्या आहेत, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे। संगमनेर इथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार थोरात बोलत होते, ते म्हणाले की अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, ते अनेक दिवस काँग्रेसमध्ये प्रमुख म्हणून काम करत आहेत। काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने भारत जोडो हे अभियान सुरू केलंय। या अभियानाच्या नियोजनामध्ये आम्ही सर्वजण एकत्र काम करतोय। आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, मात्र माध्यमांमध्ये त्यांच्या संदर्भात दाखवले जाणारे वृत्त हे खोडसाळपणे आणि लोकांची दिशाभूल करणार आहे। माध्यमांनी अशोकराव चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भानं जबाबदारीनं वृत्तांकन करणं अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अशोकराव चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भानं चुकीच्या बातम्या देऊन जनतेमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जातोय, तो माध्यमांना ताबडतोब थांबवावा असं सांगताना काँग्रेस हा भारत देशाच्या आणि देशामधील सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा शाश्वत विचार आहे आणि राज्यघटना आणि लोकशाही जपणारा काँग्रेस पक्ष हा पुन्हा भरारी घेऊन 2024 काँग्रेस सत्तेवरती येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि राज्यभरामधील अनेक लोक काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय। आजचे माननीय अशोकराव चव्हाण यांची जी बातमी मीडियामध्ये आहे ती अत्यंत चुकीच्या आधारावर फिरते आहे, असे कोणतीही परिस्थिती नाही। काँग्रेसमध्ये माननीय अशोकराव जी आहेत, ज्येष्ठ नेते आमचे ते आहेत, आम्ही एकत्र काम करतो आहोत। भारत जोडो आंदोलन जे आहे, भारत जोडो लॉंग मार्च आमचा आहे, पदयात्रा जी आहे, त्यासाठी त्यांचं नियोजनामध्ये प्रामुख्यानं ते भाग घेत आहेत। ते काही गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं मित्राकडे गेले, तिथे दुसऱ्या नेत्यांची भेट झाली, म्हणून त्याचा असा अर्थ करणं, असं तर्क लावणं हे बिलकुल योग्य नाही। माननीय अशोकरावजी, आम्ही सगळे एकत्र रीतीनं काँग्रेसची बांधणी करण्याकरता काम करत आहोत, करत राहणार आहोत। शावी शेख, 24 तास, संगमनेर।